मला आठवत असेल माझी पत्रकार परिषद झाली होती त्या पत्रकार परिषदेमध्ये मी सांगितलं होत ज्यावेळेला मुकेश अंबानींच्या घराच्या खाली ज्यावेळेला बॉम्ब ठेवला गेला कोणतरी वजे जो वजे कुठे होता शिवसेनेत तो माणूस एका गाडीमध्ये जिलेटिन्स ठेवतो आणि या देशातल्या सगळ्यात मोठ्या उद्योगपतीच्या घराच्या बाहेर जाऊन गाडी ठेवतो हिंमत कशी होते गाड़ी गाड़ी हे आहे सहज झालं का एका पोलीस अधिकाऱ्याला वाटलं तरी एक गाडी घेतली गाडीमध्ये जिल्हिंग टाकली आणि एका उद्योगपतीच्या घराच्या बाहेर नेऊन ठेवलं मी तेव्हा पण तुम्हाला सांगितलं होतं याच उत्तर तुम्हाला सापडणार नाही याच उत्तर मिळणार नाही हे सगळीकडे फरकटवत नेणार विषय माझ्या एक परिचयाचे एक्सिडेंट होते आहेत म्हणजे ते त्यांना गाणं गाण्याचा भयंकर शौक होता एक चार पाच झाले किती गाणं म्हणायचे रमय्या वस्तावय्या आणि मग रमया गाणं सुरू केलं की बघ ते एक ताण द्यायचे ती ताण साधारणपणे एक मिनिट चालायची त्यांना वाटायचं की ते फार सुरात गातात पण ती ताण भयंकर मिनिट भर ती ताण द्यायची करायची आणि सगळ्यात शेवटी परत यायचे विचार गाणं कोण सातात ते गाणं विसरायचे मूळ तशी ती ताण आहे तुम्हाला भरकटवणं तुम्हाला वेगवेगळ्या विषयांमध्ये नेणं आज कोणीच त्या विषयामध्ये बोलत नाही देशाच्या इतक्या मोठ्या उद्योगपतीच्या घराच्या बाहेर बॉम्बची गाडी सापडते आणि त्याचं उत्तर अजूनपर्यंत महाराष्ट्राला मिळत नाही देशाला मिळत नाही एक पोलीस अधिकारी जेलमध्ये जातो त्याच्यानंतर मुंबईच्या कमिशनरला काढून टाकलं जातं मुंबईचा कमिशनर म्हणतो की गृहमंत्र्याने शंभर कोटी मागितले गृहमंत्री जेलमध्ये जातो आठवत आहे का हो तुम्हाला हे सगळं